पावसाळी वातावरणामुळे चाळीत मोठ्या प्रमाणावर कांदा सडलाय. थोडाफार शिल्लक आहे तो अजूनही तसाच ठेवला तर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होईल. व्यापाऱ्यांची मागणी रास्त असली तरी बेमुदत निलाव बंद ठेवणं सध्या परिस्थितीत योग्य नाही असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांनी व्यक्त केलंय. केंद्र सरकार दोन तोंडी आहे. नुकतेच आणलेल्या कृषी कायद्यात मूल्य साखळीत स्टॉक लिमिट नाही असा नियम आहे. मग आता स्टॉक लिमिट का? व्यापारी अडचणीत आणले की त्यांचा तोटा शेतकऱ्यांना होतो, भाव पाडतात. म्हणून व्यापाऱ्यांची मागणी योग्य असली तरी त्यांना मार्केट बंद ठेवण्याची घेतलेली भूमिका चुकीची आहे. शासनाने यात तात्काळ हस्तक्षेप करावा, अन्यथा शेतकरी रसातळाला जातील. केंद्र सरकारनं कांद्याच्या व्यापाऱ्यांवरती अनेक बंधनं आणली, त्यांच्या स्टॉक लिमिटवर बंधनं आणलं, त्यांच्यावर धाडी टाकायला सुरुवात केली. म्हणून व्यापारी बांधवांना बेमुदत निलाव बंद आंदोलन नाशिक जिल्ह्यामध्ये पुकारलेलं आहे. नाशिक जिल्ह्यामधल्या बऱ्याचशा मार्केट कमिट्या ह्या बंद झालेल्या आहे. मुळामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेतली पाहिजे की कोरोनामुळे कांद्याला आधीच भाव नव्हता, थोडाफार कांदा साठवला होता, तो पावसाळी वातावरणामुळे खराब झाला. काही कांदा फार कमी प्रमाणामध्ये आता शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे, तो जर लवकर बाजारात गेला नाही, त्याची विक्री झाली नाही, तर हयातोही कांदा सडून जाईल आणि शेतकरी पूर्ण रसातळाला जातील. म्हणून व्यापाऱ्यांची मागणी योग्य आहे, परंतु त्यांनी निलाव बंद ठेवणं, मार्केट बंद ठेवणं ही घेतलेली भूमिका चुकीची आहे. केंद्र सरकारचं दोन तोंडीच वागतंय. एक बाजूला कृषी विधायकात म्हणायचं की आम्ही व्हॅल्यू चेनमधल्या जेवढे घटक आहे त्यांच्यावर स्टॉक लिमिट आणणार नाही, मग आता व्यापाऱ्यांवर का स्टॉक लिमिट हा आमचा प्रश्न आहे. केंद्र सरकारनं आणि राज्य शासनानं लवकरात लवकर व्यापाऱ्यांशी चर्चा करावी, त्याच्यातून काहीतरी मध्यम मार्ग काढावा. व्यापाऱ्यांवरती कठोर जे निर्बंध घातलेले आहेत ते पाठीमागे घ्यावे आणि व्यापाऱ्यांनी तात्काळ निलाव मार्केट सुरू करावे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.